पाडळसे या गावात कोसगाव जाणाऱ्या रोडवर एक जण रविवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी 12:35 जवळपास हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. याबाबत तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली व फैजपूर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन 28 तरुणाला ताब्यात घेतले आहे व त्याच्याकडून तलवार हस्तगत केली आहे व त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात 4 मार्च सोमवार रोजी सकाळी 11 आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाडळसा या गावात कोसगाव जाणारा रस्ता आहे. या कोसगाव जाणाऱ्या रस्त्यावर प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे वय 28 राहणार बौद्धवाडा पाडळसा हा आपल्या हातात तलवार घेऊन आरडाओरड करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे देखील उल्लंघन केले. हा प्रकार निदर्शनास येताच फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. फैजपूर पोलिसांचे पथक गावात दाखल झाले व 28 या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याच्याकडून तलवार हस्तगत केली व त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात हवालदार राहुल प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे. यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5 सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकेरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था. यावेळी